आपण बताए मुंबई ईस्ट वेस्ट मांडूळ हा दुर्मिळ साप बोरिवलीच्या रेल्वे स्टेशनजवळ एका सर्पमित्राला आढळला. सचिन जांभेनं त्याला गुरुवारी काश्मीरच्या जंगलात सोडून दिलंय. बुधवारी बोरिवली स्टेशनजवळ सचिनला हा मांडूळ आढळला. तिथल्या काही लोकांनी त्याला ठार मारण्याचं ठरवलं, पण सचिननं पोलिसांना फोन करून त्याची माहिती दिली. पोलिसांनी त्याला बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये सोडण्याचं सांगितलं, पण तिथल्या अधिकाऱ्यांनी सापाला तिथं सोडण्यास मज्जाव केल्यानं सचिननंच या सापाला काश्मीरच्या जंगलात सोडलं. मांडूळाचं तोंड आणि शेपटीचा आकार सारखाच असल्यानं तोंड आणि शेपटी नेमकी कोणत्या बाजूला हे कळत नाही. मांडूळा साप गुप्तधन शोधतो अशी अंधश्रद्धा आहे, आणि याच अंधश्रद्धेपोटी या सापाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते. गर्दी असली तर आम्हाला बघायला गेलो, तेव्हा साप पकडला होता लोकांनी, त्याला मारण्याचा प्रयत्न करत होते. कष्टपर्यंत मला अलाउड नाही केलं साप सोडण्यासाठी, त्यामुळे मी इकडे काश्मीरला घेऊन आलो साप. मराठी त्याला मांडूळ बोलतात. हा म्हणजे तस्करीसाठी जास्त वापरतात, ब्लॅक मॅजिकसाठी, त्यामुळे जास्त याला मारलं जातं. हा बिनविषारी साप.